ताजा अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी गौरी, रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। या बातमीचे प्रायोजक आहेत रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड। जमिनीच्या वादातून नातेवाईकांवर गावठी पिस्तुलानं फायर करून जीवघेणं हल्ला करणाऱ्या 4 आरोपींना 8 तासात अटक करण्यात आली आहे। तपासात त्यांनी 16 गुन्हे केल्याचं निष्पन्न झालं असून चोरीचा 8,17,000 रुपये किमतीचा माल हस्तगत करण्यात आलाय। हिंजवडी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकानं ही कामगिरी केली आहे। दिनांक 20 ऑक्टोबर 2022 रोजी फिर्यादी नागू येशू लुटेरा मारवाडी यांचा चुलत पुतण्या विकी राजपूत हा जागेच्या वादातून फिर्यादी राहत असलेल्या घरी त्याच्या साथीदारासह येऊन फिर्यादीवर आणि त्यांचे चुलते नागू मारवाडी चुलत भाऊ नितीन मारवाडी आणि वडील सुरेश मारवाडी यांना शिवीगाळ केली। तसेच विकी राजपूत यांनी फिर्यादी यास जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने आपल्याकडील गावठी पिस्तुलानं गोळ्या झाडल्या असता ती फिर्यादीच्या हाताला लागून ते जखमी झाले। ते स्वतःला वाचवण्यासाठी घरात जाऊन लपले म्हणून विकी राजपूत याच्या सोबत असलेल्या राजू ठाकूर, पृथ्वीराज राठोड, शित्रुल राजपूत यांनी फिर्यादीचे चुलते चुलत भाऊ आणि वडिलांवर गिलोरीने दगडे मारली। तसेच विकी राजपूत याने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने पुन्हा पत्राच्या शेडमध्ये गोळी झाडली। या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यामध्ये भादवी कलम 307, 504, 506, 34 सह आर्म ऍक्ट 325 सह मुंबई पोलीस कायदा कलम 37(1), 37(3), 135 प्रमाणे गुन्हा दाखल झालाय। सदर गुन्ह्याची माहिती मिळताच पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार सदर गुन्ह्याचा तात्काळ तपास चालू करून तपास पथकातील अंमलदार यांची 2 पथके तयार करून आरोपीच्या शोधासाठी रवाना झाली। तपासादरम्यान घटनास्थळावर मिळून आलेले 2 रिकाम्या पुंगळ्या आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आली आहे। तसेच नेमलेल्या शोध पथकानं आरोपितांचा माग काढण्यासाठी घटनास्थळाच्या आजूबाजूचे तसेच आरोपी मिळून येणारे संभाव्य ठिकाणचे एकूण 15 CCTV फुटेजची तपासणी करीत असतानाच सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे यांना मिळालेल्या खात्रीशीर बातमीच्या आधारे यातील आरोपितांना कस्तुरे चौक विठ्ठल लॉन समोर ट्रॅप लावून 4 आरोपी हे 2 दुचाकी गाडीवरून पळून जात असताना त्यांना शिताफीनं ताब्यात घेऊन गुन्हा घडल्यापासून 8 तासाच्या आतच अटक करण्यात आली आहे। हिंजवडी पोलीस स्टेशन येथे जमिनीच्या वादातून फायरिंगची घटना घडलेली होती। 307 गुन्हा दाखल होता। त्या गुन्ह्यातील आरोपी विकी राजपूत, पृथ्वीराज राठोड, ज्ञानेश्वर राजपूत, राज ठाकूर या आरोपींना आपल्या स्टाफने 4 तासामध्ये अटक केली। या गुन्ह्याच्या आरोपींकडे विचारपूस करत असताना त्यांच्याकडून इतर वेगवेगळ्या 16 गुन्ह्यांची त्यांनी कबुली दिली आणि ते 16 गुन्हे काही त्यातले घरपोडीचे आहेत, चोरीचे आहेत आणि काही गुन्हे हे त्यांचे दरोड्याचे आहेत। या गुन्ह्यांची त्यांनी कबुली दिलेली आहे आणि जवळपास आत्तापर्यंत या आरोपींकडून आपण 8 लाख रुपयाच्या आसपास सर्व मुद्देमाल, आपण 8,17,000 वेगवेगळ्या गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त केलेला आहे। यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे 9व्या महिन्यामध्ये आरोपींनी दहिवडी पोलीस स्टेशन जिल्हा सातारा या ठिकाणी एका सावकारावरती फायरिंग करून त्यांचं सोनं 40 तोळ्याच्या आसपास सोनं त्यांनी दरोडा करून चोरून नेलेलं होतं। त्या गुन्ह्यातील मुद्देमाल देखील या आरोपींच्या हिश्श्याचा मुद्देमाल यात आपण जप्त केलेला आहे। यामध्ये आणखी एक आरोपी आहे, यांचा साथीदार आहे आणि हे सर्व आरोपी कटावणीने दरवाजा तोडतात आणि घरातील मुद्देमाल चोरून नेतात। रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी देवा भालके, पिंपरी चिंचवड। ताज्या अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।